जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचे पोलीस भरती संदर्भात घटक पाहणार आहोत। सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत की 2022 मध्ये पोलीस भरती होणार आहे, तर या पोलीस भरतीसाठी कोणकोण क्वालिफाईड होऊ शकतात, कोणकोण विद्यार्थी यासाठी अप्लाई करू शकतात ते एक। दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत मित्रांनो, पोलीस भरतीचं मैदानी चाचणीमध्ये किती मार्काची मैदानी चाचणी असते, तुम्हाला किती मार्क हवे असतील, त्याच्यानंतर लेखी परीक्षा किती मार्काची असते आणि तुम्हाला किती मार्क पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रात कितीपर्यंत मेरिट लागू शकते आणि तुम्हाला एकंदरीत स्कोर किती करायचा आहे, या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल नक्की ऑन करून घ्या, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण नेहमीच घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र पोलीस भरती 2022, महाराष्ट्र पोलीस भरती। आता महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये जर तुम्हाला, महाराष्ट्राच्या पोलीस मध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर सर्वात इम्पॉर्टंट त्याच्यासाठी शिक्षण काय लागतं ते थोडक्यात मी पटापट सांगणार आहे, तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही। 12वी पास पाहिजे कोणत्याही शाखेतून, काही प्रॉब्लेम नाहीये। ज्यांचं उंची पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर असेल आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर असेल, असे प्रत्येक महाराष्ट्रातील उमेदवार हा पोलीस भरतीसाठी क्वालिफाईड असतो। आणि ज्याचं वय, महत्त्वाचं वय, ओपन कास्टसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत आणि इतर कास्टवाल्यांना 5 वर्ष सूट। मग इतर कास्टमध्ये कोण कोण आलं तर EWS, OBC आणि SC ST NT वगैरे सगळे इतर जेवढे पण मागासवर्गीय आहे त्यांना 5 वर्ष सूट आहे, आणि जे नॉर्मल ओपन कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 18 ते 28 वर्ष वयोमर्यादा लागते। जर तुम्ही याच्यामध्ये क्वालिफाईड आहात तर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती देऊ शकतात, काहीच अडचण नाहीये। आता सगळ्यात आपण पहिले दुसरं विचार हे बघूया, सिलेबस काय आहे तुम्हाला। सिलेबस म्हणजे तुम्हाला कोणकोणते विषय आहेत पोलीस भरतीला। सगळ्यात पहिले पोलीस भरती आत्ताच्या कंडिशन नुसार, आत्ताच्या GR नुसार मैदानी चाचणी अगोदर होण्याची शक्यता आहे। यामध्ये तुम्हाला 3 महत्त्वाचे इव्हेंट आहेत, 1600 मीटर आणि 800 मीटर, 800 मीटर महिलांसाठी, 1600 मीटर पुरुषांसाठी, त्याच्यानंतर 100 मीटर दोघांसाठी, त्याच्यानंतर गोळाफेक दोघांसाठी। अशा पद्धतीने अगोदर तुमचं मैदानी चाचणी होण्याची शक्यता आहे, याच्यामध्ये बदल होऊ शकतो पण मैदानी चाचणी होण्याची शक्यता आहे। आणि 50 गुणांसाठी आहे, इथं तुम्हाला 30 गुण आहेत, इथं तुम्हाला 10 गुण आहेत, इथं तुम्हाला नाही, आता चेंज केलेत परत, ओके, चेंज म्हणजे असं केलं, इथं तुम्हाला 20 गुण ठेवलेत, इथं 15 गुण आणि इथं 15 गुण। अशा पद्धतीने तुम्हाला हे नवीन GR नुसार मैदानी चाचणी असणारे 50 मार्काची, यामध्ये 100 मीटर 50 मार्काला, गोळाफेक 50 मार्क 15 मार्काला, 100 मीटर 15 मार्काला, ठीक आहे, आणि 1600 मीटर 20 मार्काला। अशा पद्धतीने तुम्हाला गुणाचं फरक असू शकतो, याच्यामध्ये बदल असू शकतो, कदाचित 1600 मीटर 30 मार्काचं होईल आणि इकडे दोघं 10-10 मार्काचं असणार, अशा पद्धतीने फरक असू शकतो पण सांगू नाही शकत याच्यामध्ये चेंज होण्याची शक्यता आहे। अभ्यासक्रम तुम्हाला 4 विषय देण्यात आलेला आहे, एक म्हणजे गणित 25 मार्काला, दुसरा विषय आहे तुमचा बुद्धिमत्ता 25 मार्काला, तिसरा विषय आहे तुमचं मराठी व्याकरण 25 मार्काला आणि सामान्य ज्ञान 25 मार्काला। असे एकंदरीत तुम्हाला हे 4 विषय आहेत 100 मार्कासाठी, ठीक आहे, 4 विषय झाले 100 मार्कासाठी। आता तुम्हाला सुरुवातीला तुमची मैदानी चाचणी होईल, या मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी ज्या विद्यार्थ्यांना 50 मार्क असतील, 25 मार्क असतील, ते विद्यार्थी लेखीसाठी क्वालिफाईड होणार, हे आपला नियम सांगतो। परंतु तुम्हाला या 50 पैकी कमीत कमी 35 ते 40 मार्क घेणं आहे, कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क तरी मिळालेच पाहिजे आणि याच्यावरती मेरिट लागते। मेरिट साधारणतः कितीपर्यंत लागू शकते, 35 ते 40 पर्यंत लागू शकते, ओपन कास्टवाल्यांची सर्वात जास्त मेरिट असते, त्याच्यानंतर कमी कमी होत जाते,
इतर कास्टनुसार कमी कमी होत जाते, परंतु कमीत कमी 35 ते 40 मार्क तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये पाहिजे। जर तुम्हाला 30 मार्क असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, कदाचित 30 ची पण मेरिट लागू शकते। होमगार्ड वगैरे यांची बाकीचे अदर कास्ट आहेत त्यांची 30 पर्यंत पण मेरिट लागते, पण आपला टार्गेट ठेवायचं मित्रांनो तुमचा कमीत कमी 45 मार्क तुम्हाला मिळाला पाहिजे, हा तुमचा टार्गेट पाहिजे। तुम्हाला 45 प्लस मार्क घ्यायचा आहे, परंतु जर तुम्हाला एवढे जरी मार्क मिळत असतील तरी नाराज व्हायची गरज नाहीये, याच्यामध्ये तुम्ही इन्क्रीमेंट करू शकता। त्याच्यानंतर लेखी परीक्षा, लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 100 पैकी 95 प्लस पाडलं तर व्हेरी गुड, तुमचा प्लस पॉइंट आहे कि तुम्ही 95 प्लस मार्क घ्या। किंवा तुम्हाला आत्ताच्या कंडिशननुसार 80 पेक्षा जास्तच मार्क पाहिजे, कमीत कमी 80 पेक्षा जास्त मार्क पाहिजे तुम्हाला, ठीक आहे। आणि इकडं 45 इकडं 95 असलं तर तुम्हाला कोणी चाडू शकत नाही, इकडं 40 आणि इकडं 95 असले तरीही तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, परंतु तुम्हाला 80 पेक्षा जास्त मार्क पाहिजेच। जर तुमचा आता 70 ते 80 दरम्यान जर तुमचं मार्क निघत असतील तर चांगली गोष्ट आहे। ह्याच्यामध्ये इन्क्रीमेंट कसं करता येईल आणि आपल्याला 90 टप्पा कसा पार करता येईल एवढंच तुम्ही टार्गेट ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, ठीक आहे। एवढंच तुम्ही टार्गेट ठेवा की या 90 पेक्षा आपल्याला जास्त मार्क कसे मिळवता येईल। जर आपण मेरिट लिस्ट एकंदरीत जर विचार केलं तर मेरिट लिस्ट ऑल ऑफ ओपन कास्ट मेरिट लिस्ट किती लागू शकते तर 130 ते 135 पर्यंत मेरिट लागू शकते ओपन कास्टची, 130 ते 135 ऑल ओव्हर सांगितलं पूर्ण महाराष्ट्रात। याच्यामध्ये तुम्हाला हा टार्गेट तुमचा फिक्स करायचा आहे, तुम्हाला 130 आणि 135 च्या पुढे मार्क आपल्याला कसे मिळवता येतील, ठीक आहे। बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी मी तुम्हाला अभ्यास कसं करायचा ते नक्कीच सांगेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।